today we are going to understand about the gametogenesis. So what is a gametogenesis? So first thing, gametogenesis means what? Formation of gametes, that is the haploid gametes from the diploid cell is called as gametogenesis. Gametogenesis म्हणजे diploid cell पासून germinal epithelium च्या diploid cell पासून gamete तयार होण्याची haploid cell तयार होण्याची प्रक्रिया म्हणजे त्याला म्हटलं जातं gametogenesis. So obviously there are two systems, that is a male and female, two systems are there in the human reproductive system. So gametogenesis process is of two types, that is the male gametogenesis and the female gametogenesis. Male gametogenesis, the male gametes are sperms. So the spermatogenesis, the process of spermatogenesis is the process of gametogenesis in the human male reproductive system. So we are going to understand about the spermatogenesis. Spermatogenesis kashala manaycha? Formation of haploid sperms or spermatozoa from diploid germinal epithelium cell. The process is called as spermatogenesis. Spermatogenesis ची प्रक्रिया ही साधारणपणे ती प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये साधारणपणे जर्मिनल इपिथिलियमच्या डिप्लॉइड सेलपासून साधारणपणे हॅप्लॉइड स्पर्मॅटोजुआ किंवा स्पर्म्स तयार केले जातात. या प्रक्रियेला स्पर्मॅटोजेनायसिस असं म्हटलं जातं. स्पर्मॅटोजेनायसिसची ही प्रक्रिया ही साधारणपणे सेमिनिफेरस ट्यूब्युल्समध्ये, टेस्टिसच्या सेमिनिफेरस ट्यूब्युल्समध्ये घडते. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आपण ऑलरेडी अभ्यास केलेला आहे त्याचा. आणि या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये साधारणपणे टेस्टिसमध्ये असणाऱ्या सेमिनिफेरस ट्यूब्युल्समध्ये स्पर्मॅटोजेनायसिसची प्रक्रिया ही आफ्टर प्युबेरिटी कॉन्स्टंटली घडत असते. ही प्रक्रिया स्पर्मॅटोजेनायसिसची प्रक्रिया ही साधारणपणे तीन टप्प्यांमध्ये पार पडते. त्यातला सगळ्यात पहिला टप्पा आहे मल्टिप्लिकेशन. दुसरा टप्पा आहे दॅट इज ग्रोथ फेज. आणि तिसरा टप्पा आहे दॅट इज द मॅच्युरेशन फेज. आपण समजून घेऊया या डायग्रॅमच्या माध्यमातून. दॅट इज द फर्स्ट वन. ह्या तीन टप्प्यांमध्ये ही पार पडते. त्यातला पहिला टप्पा दॅट इज द मल्टिप्लिकेशन फेज. याच्यामध्ये साधारणपणे जर्मिनल इपिथेलियम सेल्सच्या ज्या सेल्स आहेत ज्यांच्या माध्यमातून साधारण स्पर्मॅटोजुआ आता तयार केले जाणार आहेत तिला त्या जर्मिनल इपिथेलियमच्या डिप्लॉइड सेलची संख्या ही साधारणपणे वाढवली जाते. आणि त्यांना म्हटलं जातं स्पर्मॅटोगोनियम. त्यांना काय म्हटलं जातं? स्पर्मॅटोगोनियम असं म्हटलं जातं. आणि या मल्टिप्लिकेशन फेजमध्ये नावामध्येच आहे त्याच्या की मल्टिप्लाय केल्या जातात या सेल्स. स्पर्मॅटोगोनिया काय केल्या जातात? मल्टिप्लाय केल्या जातात. साधारणपणे त्यांचं मायटॉटिक सेल डिव्हिजन या ठिकाणी घडतं. आणि या मायटॉटिक सेल डिव्हिजनच्या माध्यमातून त्यांची संख्या ही वाढवली जाते. आणि संख्या वाढवल्यानंतर साधारण त्यांना म्हटलं जातं प्रायमरी स्पर्मॅटोसिस्ट. त्यांना म्हटलं जातं प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स असं त्यांना म्हटलं जातं. आणि ह्या मग अशा प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स निर्माण झाल्या की परत आता या ठिकाणी एक जो बाण दाखवलेला आहे तो बाण आपल्याला हीच मल्टिप्लिकेशन फेज दाखवतो आहे. या ठिकाणी हा जो दाखवलेला बाण आहे हा जो परत वरच्या बाजूला जातो आहे म्हणजे काय? तर एखादी स्पर्मॅटोगोनियमपासून साधारणपणे स्पर्मॅटोसाइट तयार केली की परत या स्पर्मॅटोसाइट्सचं कन्वर्जन परत साधारणपणे कशामध्ये होईल? स्पर्मॅटोगोनियामध्ये होईल. आणि परत त्यांचं मायटोसिस मायटोटिक सेल डिव्हिजन होईल. आणि ज्याच्या माध्यमातून यांची संख्या ही वाढवली जाते म्हणजे एकाच्या दोन, दोनाच्या चार, चाराच्या आठ, आठाच्या सोळा या पद्धतीनं ही संख्या यांची वाढवली जाते. आणि म्हणूनच या फेजला म्हटलं जातं मल्टिप्लिकेशन फेज. मग अशा पद्धतीनं या ठिकाणी प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स तयार झाल्यानंतर ह्या प्रायमरी स्पर्मॅटोसाइट आता मायोटिक सेल डिव्हिजनच्या अंडरगोज जातील. आता मेओटिक सेल डिव्हिजन यांच्यामध्ये घडेल. आणि मेओटिक सेल डिव्हिजन यांच्यामध्ये घडल्यानंतर या ठिकाणी यांच्या माध्यमातून डिप्लॉइडपासून हॅप्लॉइड सेल्स तयार केल्या जातील. वरची मल्टिप्लिकेशन फेज. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला ही जी दुसरी पाहायला मिळते ह्याला म्हटलं जातं मॅच्युरेशन फेज. आणि मग मॅच्युरेशन फेजनंतर या ठिकाणी तिसरी जी अवस्था येणार, सॉरी ग्रोथ फेज. आणि ग्रोथ फेजनंतर या ठिकाणी येणार आहे ती मॅच्युरेशन फेज. मग आता या ठिकाणी या मल्टिप्लिकेशन फेज झाली आहे. या मल्टिप्लिकेशन फेजच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक पेशी निर्माण केल्या गेलेल्या आहेत. आणि ह्या मल्टिप्लिकेशन फेज झाल्यानंतर येते ती ग्रोथ फेज. काय होतं ग्रोथ फेजमध्ये? तर या ग्रोथ फेजमध्ये या ज्या डिप्लॉइड सेल्स आहेत या मल्टिप्लिकेशन फेजमध्ये तयार झालेल्या डिप्लॉइड सेल्स यांचं परत आता मेओटिक सेल डिव्हिजन होणार आहे. हे मेओटिक सेल डिव्हिजन होण्यापूर्वी ह्यांना मॅच्युअर केलं, यांना मॅच्युअर
मॅच्युअर केलं जातं, ह्यांना यांची ग्रोथ केली जाते, यांचा आकार हा काय केला जातो, वाढवला जातो, आणि ज्याच्या माध्यमातून ह्या पेशी मेओटिक सेल डिव्हिजनच्या अंडरगो झाल्यानंतर यांच्यामध्ये सर्व गोष्टी योग्य प्रमाणामध्ये असतील अशा पद्धतीने याची काळजी घेतली जाते. आणि मग ही मल्टिप्लिकेशन सॉरी दॅट इज द ग्रोथ फेज झाल्यानंतर, ह्या ग्रोथ फेज नंतर आता या ठिकाणी सुरू होते दॅट इज द मॅच्युरेशन फेज. आणि मॅच्युरेशन फेज ही या नंतरची ही खालची जी आहे ही सगळी मॅच्युरेशन फेज आहे. ह्या मॅच्युरेशन फेजमध्ये काय केलं जातं, तरच हे स्पर्मॅटोसाईट्स आहेत, ह्या स्पर्मॅटोसाईट्सचं मेओटिक सेल डिव्हिजन घडून येतं. आणि फर्स्ट मेओटिक सेल डिव्हिजन कुठल्याही एका पेशीला जर आपण घेतलं, या ठिकाणी फर्स्ट मेओटिक सेल डिव्हिजन घेतलं केलं जातं, आणि फर्स्ट मेओटिक सेल डिव्हिजनच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी काय मिळतात, तर सेकंडरी स्पर्मॅटोसाईट्स मिळतात. किती मिळतात, एकूण 4 मिळतात. सिंपल ही प्रोसेस, स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस ही ओजेनेसिसच्या तुलनेमध्ये अत्यंत सोपी आहे, सरळ. एकाचं पहिलं आयटम मेओटिक सेल डिव्हिजन घडतं, दोन पेशी मिळतात डिप्लॉइड दोन सेल या ठिकाणी दाखवलेलं आहे 1N, पण या ठिकाणी दोन सेल या ठिकाणी 2N आहेत, आणि ज्यांचं परत मग या ठिकाणी काय घडून येतं, मेओटिक सेकंड सेल डिव्हिजन घडून येतं. आणि सेकंड मेओटिक सेल डिव्हिजन घडल्यानंतर आता या 1N आहेत, आणि या ठिकाणी यांना म्हटलं जातं स्पर्मॅटिड्स. यांना काय म्हटलं जातं, स्पर्मॅटिड्स असं म्हटलं जातं. आपल्याला माहिती आहे यांची नॉरिशमेंट या ठिकाणी सर्टोली सेल्सच्या माध्यमातून घडून येणार आहे. आणि मग या ठिकाणी या स्पर्मॅटोसाइट्स आता या ठिकाणी मुव्हेबल, हालचाल करू शकणाऱ्या, फ्लॅजेलम असणाऱ्या स्पर्ममध्ये कन्वर्जन यांचं होणार आहे, आणि मग यांना म्हटलं जाणार आहे स्पर्मॅटोझुआ. अशा पद्धतीनं ही प्रक्रिया स्पर्मॅटोजेनायसिस, जेनायसिस म्हणजे निर्मिती, स्पर्मची निर्मिती, म्हणून या ठिकाणी स्पर्मॅटोजेनायसिसची प्रक्रिया या ठिकाणी 3 टप्प्यांमध्ये पार पडते. दॅट इज द फर्स्ट वन इज दॅट इज द मल्टिप्लिकेशन फेज, द सेकंड वन इज ग्रोथ फेज, द थर्ड वन इज दॅट इज द मॅच्युरेशन फेज. पहिल्या टप्प्यामध्ये काय झालं, मल्टिप्लिकेशन झालं या डिप्लॉइड सेल्सचं, परत डिप्लॉइड सेल्समध्येच कन्वर्जन झालं, मायटोटिक सेल डिव्हिजन या ठिकाणी झालं. दुसरा टप्पा पार पडला, ह्या ज्या डिप्लॉइड सेल्स आहेत, ह्या डिप्लॉइड सेल्स ज्यांना स्पर्मॅटोसाइट्स असं म्हटलं गेलं, ह्यांची ग्रोथ झाली, ह्यांची वाढ झाली, आणि त्यानंतर ह्या अंडरगोज गेल्या तिसऱ्या टप्प्यामध्ये मॅच्युरेशन फेजमध्ये. कशाच्या, तर या ठिकाणी यांच्या माध्यमातून मेओटिक सेल डिव्हिजन घडलं, आणि यांचं 4 पेशींमध्ये, एका पेशीपासून 4 पेशींमध्ये कन्वर्जन झालं, आणि सरते शेवटी यांचं स्पर्मॅटिड्स नंतर स्पर्मॅटोझुआनमध्ये कन्वर्जन झालं, आणि हालचाल करणारे, फ्लॅजेलम असणारे, मुव्हेबल हे साधारणपणे स्पर्म्स या ठिकाणी तयार केले गेले. या प्रक्रियेला म्हटलं जातं स्पर्मॅटोजेनायसिस. अशा पद्धतीने या ठिकाणी पहिली, दॅट इज द गॅमेटोजेनायसिसची पहिली फेज, दॅट इज द स्पर्मॅटोजेनायसिस. आणि यांना गॅमेटोजेनायसिस हॅप्लॉइड सेल्स आहेत, आणि यांनाच गॅमेट्स असं म्हटलं जातं, ही तयार केली जाते. याच्या आधी आपण गॅमेटोजेनायसिसचीच प्रक्रिया पाहिली, गॅमेट तयार होण्याची प्रक्रिया पाहिली, स्पर्मॅटोजेनायसिस पाहिली. आता ओजेनायसिस, ओहम तयार होण्याची प्रक्रिया आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सो ॲज कम्पेअर्ड टू द स्पर्म्स ऑर मेल गॅमेट्स, इट इज जस्ट कॉम्प्लिकेटेड, जस्ट वॉट अ कॉम्प्लिकेटेड प्रोसेस ऑफ द ओजेनायसिस, ऑफ द गॅमेटोजेनायसिस, दॅट इज द ओजेनायसिस. ओजेनायसिस ही थोडीशी कॉम्प्लेक्स प्रक्रिया आहे स्पर्मॅटोजेनायसिसच्या तुलनेमध्ये. जर आपण पाहिलं काय याच्यामध्ये कॉम्प्लेक्सिटी आहे, तर याच्या आधी ज्यावेळेस पहिला तास आपण घेतला त्यावेळेस आपण मेन्स्ट्रुअल सायकल पाहिली, आणि त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे की स्पर्मॅटोजेनायसिसची प्रक्रिया ही अखंडितपणे चालणारी प्रक्रिया आहे, पण ओजेनायसिसची प्रक्रिया ही अखंडितपणे चालणारी प्रक्रिया नाही आहे. तर प्युबर्टीनंतर ही साधारणपणे पर मेन्स्ट्रुअल सायकलला 1 ओहम या पद्धतीनं हा रिलीज केला जातो. प्रिमॉर्डियल फॉलिकलचं कन्वर्जन हे ग्राफियन फॉलिकलमध्ये घडतं. तर या पद्धतीनं ती तर कॉम्प्लिकेटेड आहेच आहे, परंतु त्याच वेळेला गॅमेट तयार होण्याची, गॅमेटोजेनायसिसची प्रक्रियासुद्धा याची थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे. स्पर्म्समध्ये प्युबर्टीनंतर जर्मिनेटिव्ह एपिथेलियम सेल्सच्या माध्यमातून लगेच त्याचं मायटॉटिक सेल डिव्हिजन घडतं, आणि त्याचं मल्टिप्लिकेशन केलं जातं, त्याचं मॅच्युरेशन केलं जातं, आणि लगेच त्यांचं कन्वर्जन हे कशामध्ये घडून येतं, तर साधारणपणे स्पर्म्समध्ये, स्पर्मॅटोझुआनमध्ये केलं जातं. दॅट इज द मॅच्युरेशन फेजमध्ये. अशा पद्धतीने ही सलग होणारी प्रक्रिया आहे, परंतु फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये ओहम तयार होण्याची प्रक्रिया ही सलग नसून तर खंडित आहे. काय खंडित आहे, तर या ठिकाणी ज्या वेळेला एखाद्या स्त्री जातीच्या अर्भकाचा जन्म होतो, त्याच वेळेला त्याची स्पर्मॅटोजेनायसिसची प्रक्रिया ही सुरू झालेली असते, आणि ती जवळपास प्रिमॉर्डियल फॉलिकल या स्टेजपर्यंत येऊन थांबलेली असते, त्या ठिकाणी ती अरेस्ट झालेली असते. अशा पद्धतीनं या ठिकाणी ही एखाद्या स्त्रीच्या काय म्हणूया आपण, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये
ह्या गॅमेटोजेनायसिसची, दॅट इज द ऊजेनायसिसची प्रक्रिया ही जन्माच्या आधीपासून सुरुवात होते, त्या पर्टिक्युलर स्त्री अर्भकाच्या जन्माच्या आधीपासून तयार होते, सुरू होते. आणि जन्माला ज्या वेळेला ते स्त्री अर्भक येतं त्यावेळेला त्याच्या शरीरामध्ये, तिच्या शरीरामध्ये हजार मिलियन्स ऑफ स्पा, दॅट इज द प्रिमॉर्डियल फॉलिकल्स हे प्रेझेंट असतात. मेल्समध्ये असं घडत नाही. मेल्समध्ये हे स्पर्मॅटोजेनायसिसची प्रक्रिया आफ्टर प्युबेरिटीनंतर, लगेच आफ्टर प्युबेरिटीनंतर सुरू होते. तोपर्यंत स्पर्म्स, स्पर्मॅटोझोवा किंवा स्पर्मॅटिड्स किंवा त्यातली कुठली स्टेज ही तयार केली जात नाही. जर्मिनल इपिथिलियम लेअर फक्त सेमिनिफेरस ट्यूबल्समध्ये प्रेझेंट असतो, परंतु फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये असं घडत नाही. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची ही प्रक्रिया कशी घडते आपण पाहूया या ठिकाणी या डायग्रामच्या माध्यमातून. ज्यावेळेला स्त्री अर्भकाचा जन्म होतो त्यावेळेला त्याच्या जन्माच्या पूर्वीच या ठिकाणी ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि त्याच ठिकाणी या ठिकाणी मेओटिक सेल डिव्हिजनची प्रक्रिया, पहिल्यांदा मायटोसिस सेल डिव्हिजनची प्रक्रिया होते. ओगोनियम या ठिकाणी तयार केला जातो स्टेम सेलच्या माध्यमातून, आणि साधारणपणे त्यांच्या माध्यमातून प्रायमरी ओसाइट्स या ठिकाणी तयार केल्या जातात. ह्या प्रायमरी ओसाइट्स, लक्षावधी प्रायमरी ओसाइट्स साधारणपणे या ठिकाणी तयार केल्या जातात. त्यांची ग्रोथ होते. जशी मेल रिप्रोडक्टिव्ह, मेल स्पर्मॅटोजेनायसिसची प्रक्रिया ही 3 टप्प्यांमध्ये पार पडते, तशीच फिमेल स्पर्मॅटोजेनायसिसची प्रक्रिया सुद्धा ही 3 टप्प्यांमध्ये पार पडते. दॅट इज द फर्स्ट वन, दॅट इज द मल्टिप्लिकेशन ऑफ फेज, मल्टिप्लिकेशन फेज. द सेकंड वन, दॅट इज द फेज ऑफ ग्रोथ. अँड थर्ड वन इज, दॅट इज द मॅच्युरेशन फेज. नावं जरी सारखी असली तरी प्रक्रिया मात्र वेगवेगळी आहे. मल्टिप्लिकेशन फेजमध्ये काय घडतं ओजेनायसिसची आपण पाहूया. जर्मिनल सेल्स अंडर गोज मायटोसिस टू फॉर्म